मला जे काय भिवंडीतनं समजलं, दोन्ही समाजातनं समजलं, की दंगल झाली असती जर या माणसानी मध्ये उडी घेतली नसती, त्या माणसानी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली. आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला, पण तरी देखील ही बदली करण्यात आली. ह्यामागे BJP तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता, ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या DCP भोगावे लागले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचे. मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका, यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील. कारण का हिंदू हा कधीच आक्रमक, हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता. आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे. एकदा जंगल झाली 84 साली, त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक. दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर 20-25 वर्ष लागतात. समाजामध्ये जो विद्वेष पसरतो, समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो, तो येतच नाही परत. आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करतात, त्या DCP बळी केला आणि तोही 24 तासात. काही इन्क्वायरी केली असती, काही दाखवलं असतं, बदलीचं काही कारण दिलं असतं, तुम्ही बदली का केलीत? दंगल झाली नाही म्हणून आश्चर्य आहे.